नमस्कार, मी दीपाली, आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं तिमनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहेत हवेली पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सभापती सनी काळकोर. आज आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत, आगामी निवडणुकांविषयी जाणून घेणार आहोत. त्यावेळी त्यांचं स्वागत करूया. सनीजी, आपलं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये. आपण पंचायत समितीचं उपसभापती पद पण भूषवलेलं आहे आणि ती निवड खरं तर ईश्वरी चिठ्ठीद्वारे झाली होती. तर त्या निवडीचा, त्या संधीचा फायदा आपण कोणत्या विकास कामासाठी करून घेतला आणि कसा करून घेतला? खरं तर आपण आत्ता जो प्रश्न विचारला की ईश्वरी चिठ्ठीद्वारे तुमची निवड झाली होती, खरं ईश्वरी चिठ्ठीद्वारे माझी त्या ठिकाणी निवड झाली आणि 31 डिसेंबर रोजी माझी ईश्वरी चिठ्ठीद्वारे त्या ठिकाणी निवड झाली. परंतु उपसभापती सनी काळभोर होणं हे फक्त एक माध्यम होतं आणि राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे असतील, त्याचप्रमाणे शिरूर हवेली लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोकबाप्पू पवार असतील, या सर्वांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला होता त्या विश्वासाच्या माध्यमातून ईश्वरी चिठ्ठीद्वारे माझी त्या ठिकाणी उपसभापतीपदी निवड झाली. आणि ही निवड होत असताना चांगल्या पद्धतीने एक शाश्वत तालुक्याचा विकास करता आला याचा मला त्या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो. सनीजी, खरं तर सभापती भाजपचा आणि उपसभापती राष्ट्रवादीचा, मग हा ताळमेळ नेमका कसा जमून येतो किंवा कधी तणावाचा प्रसंग निर्माण होतो आणि त्याच्यावर मग तोडगा कसा काढला जातो? खरं तर आता राजकारण करत असताना तणावाचं वातावरण म्हणा, तुम्ही आत्ताच जे विचारलं की बाबा सभापती राष्ट्रवादी, सभापती भाजपचा, उपसभापती राष्ट्रवादीचा, परंतु पहिल्यापासून आम्हाला त्या ठिकाणी ती कला अवगत झालेली की एकदा आम्ही त्या सभागृहामध्ये गेलो की सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालायचं. म्हणजे सभापती जरी भाजपचा असला तरी आम्ही सलोख्याने त्या ठिकाणी काम करून पक्ष बाजूला ठेवून तालुक्याचा जास्तीत जास्त पद्धतीनं शाश्वत असेल दूरदृष्टीचा विचार करून तालुक्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून खरं तर चांगल्या पद्धतीचं काम करता आलं याचा मला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. म्हणजे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांवर भर दिला. हो नक्कीच. सनीश, आपण एक तरुण पंचायत समिती सदस्य आहात, मग एक तरुण म्हणल्यानंतर एक विजन असतो आपल्या भागासाठी, तुमचा नेमका कोणता विजन आहे या भागासाठी किंवा तुमच्या शब्दात तरुणांचा विकास म्हणजे नेमका काय? खरं तर पंचायत समिती सदस्यच मी वयाच्या 24व्या वर्षी झालो आणि हे सर्व होत असताना त्या ठिकाणी सर्व तरुण वर्ग असेल, सर्व गावातील सर्वच घटकांनी, लोणी असेल, आळंदी असेल, या दोन्ही गावामधील सर्वच घटकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवून म्हणजे साधारण 2700 मताधिक्यानं मला त्या ठिकाणी 2017 साली निवडून देऊन पंचायत समितीमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं. खरं तर हे सगळं करत असताना जनतेने ज्या विश्वासाने मला त्या ठिकाणी पाठवलं होतं त्या विश्वासाला तडा जाऊन न देता जास्तीत जास्त विकासाची गंगा कशी मतदारसंघामध्ये आणता येईल आणि हे सर्व करत असताना उपसभापती पद मिळाल्याच्या नंतर तालुक्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल हे सर्व करत असताना यामध्ये सर्वात मोलाची साथ आम्हाला त्या ठिकाणी लाभली, ती खरं तर आमचे संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे असतील, त्याचप्रमाणे आदरणीय अशोकबाप्पू पवार यांचं सातत्यानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन असेल, त्याचप्रमाणे अशोकबाप्पूंच्या जसं मार्गदर्शन असतं त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या कृषीच्या माजी सभापती आदरणीय सुजाता बाबी पवार असतील त्यांचं देखील एकदम मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आणि पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना जिल्हा परिषदेच्या आमच्या सदस्य सुनंदाताई शेलार असतील त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शाश्वत विकास जिल्हा परिषदेच्या गटामध्ये असेल, आमच्या पंचायत समिती लोणी काळभोर आळंदीच्या गणामध्ये असेल, हा जास्तीत जास्त शाश्वत विकास कसा करता येईल या पद्धतीने या सर्वांनी मदत करून चांगल्या पद्धतीचा विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. तुम्हाला एक सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला आहे, खरं तर हा वारसा याचा फायदा तर होतोच पण दरवेळेस यावेळेस यावर टीका होते, घराणेशाहीचा एक आरोप केला जातो, त्याकडे तुम्ही कसं बघता? आता घराणेशाहीचा आरोप केला जातो हा तुमचा प्रश्न आहे, हा 100% मान्य आहे. परंतु चांगल्या पद्धतीनं काम करायचं जर आपल्या मनामध्ये असेल तर जे विरोधक असतात त्यांचं कामच आहे त्या ठिकाणी टीका करायचं. परंतु
ज्यांचं काम आपल्याला करायचं असतं चांगल्या पद्धतीनं, आपण चांगल्या पद्धतीनं म्हणजे जो विजन मनामध्ये ठेवलेला आहे त्या पद्धतीनं आपण जाऊन जास्तीत जास्त विकास कसा करता येईल या पद्धतीनंच कायम आपण त्याच्यावरती भर ठेवलेला आहे. म्हणजे लोणी काळभोर असेल, आळंदी मातोबा असेल, इतर गटामधील गावं असतील, ती सुनंदाताई शेलारांच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करून शाश्वत विकास कसा करता येईल या पद्धतीनंच आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे राजकारण करत असताना टीका असेल व इतर आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी तर राजकारणामध्ये होतच असतात, परंतु हे काही गोष्टी बाजूला ठेवून जास्तीत जास्त पद्धतीनं गोरगरीब जनता असेल व सर्वांचा विकास जास्तीत जास्त पद्धतीनं कसा करता येईल याकडे आपण त्या ठिकाणी भर देतो. आणि घराणेशाहीचा जो आरोप असेल हे म्हणजे पिढीजात मला तर सांगायला त्या ठिकाणी अभिमान वाटतो की आमचे चुलते माजी जिल्हा परिषद सदस्य विलासअण्णा काळभोर असतील, त्यांनी देखील राजकारण करत असताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त या धोरणावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याचंच फलित आम्ही पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी झालेलो आहे. त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये सरपंच पद देखील त्या ठिकाणी येऊन गेलेलं आहे 2000 ते 2005 साली. त्यामुळं सर्व हे काम त्या ठिकाणी जवळून पाहायला मला मिळाल्यामुळं मला त्या कामाची जास्तीत जास्त माहिती होती. आणि आत्ता मी ज्यावेळेस निवडून आलो 2017 साली तिथपासून तर आजपर्यंत हे सगळं काम करत असताना मला हे सगळं काम जवळून पाहिल्यामुळं मला चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रशासनाचा अनुभव आला आणि जास्तीत जास्त विकासाची गंगा आमच्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये आणता आली ह्या दृष्टीने मी या प्रश्नाकडे पाहतो. म्हणजे आरोप करणाऱ्यांचं तर कामच आहे आरोप करत राहणं आणि आमचं काम आहे की चांगलं काम करत राहणं. लोणी काळभोर ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झालं, राष्ट्रवादी सत्तेत आली आणि परिवर्तन पालनही परिवर्तन केलं, त्याबद्दल तुमचं काय? लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या आत्ता नुकत्याच साधारण 6 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या. म्हणजे जी काही कामं आपण त्या ठिकाणी 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतीच्या मागचे जे काही आमचे सदस्य होते या सर्वांच्या माध्यमातून आपण जी काही कामं केलेली होती ती कामं जनतेपुढं मांडून या ठिकाणी लोणी काळभोरच्या जनतेने परिवर्तन पॅनल त्या ठिकाणी निवडून दिला. आणि 6 महिन्याच्याच कालखंडामध्ये आत्ताच्या ग्रामपंचायत वाढीने असेल चांगल्या पद्धतीचा विकास कामांचा धडाका त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याचाच प्रत्यय आत्ता आपण पाहिलं की मागच्या महिन्यामध्ये शिरुरावेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या शुभहस्ते आपण साधारण 3.5 कोटीची विविध विकास कामे त्या ठिकाणी मंजूर करून त्या कामांचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जसं लोणी काळभोर आपल्या शहराच्या लगतचंच एकदम गाव आहे, येणाऱ्या काळामध्ये शहरीकरण पण चांगल्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोणी काळभोरचा नियोजित विकास कशा पद्धतीनं करता येईल या पद्धतीनं आम्ही सगळे ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्वसामान्य सदस्य असतील, त्याचप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन चांगल्या पद्धतीचा विकास कसा करता येईल या दृष्टीने आम्ही प्लॅन करून एक लोणी काळभोर चांगलं शहर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच शहरीकरण तुमच्या भागातली एक प्रमुख समस्या. लोक येऊन इथे स्थायिक होतात कारण शहरात जवळचा भाग आहे. बरोबर. नेमके काय काय योजना करता तुम्ही, कशा प्रकारे तुमच्या माध्यमातून या सगळ्या समस्या सोडवताय? आता हे सर्व करत असताना पाणी म्हणजे शहरीकरण त्या ठिकाणी होत असताना खरं तर प्रमुख माणसांच्या गरजा ज्या असतात ते पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, हे सर्व आम्हाला आता तसं काम करण्याची संधी पाहिली तर ग्रामपंचायत त्या ठिकाणी राष्ट्रवादीची आहे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीची, पंचायत समिती राष्ट्रवादीकडे, आमदार राष्ट्रवादीचे, खासदार साहेब राष्ट्रवादीचे, त्याच्यामुळं निधीला कुठल्याही प्रकारची या सर्वच माध्यमातून अडचण आम्हाला त्या ठिकाणी येत नाही. आणि जी काही कामं असतील आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, आमदारांच्या माध्यमातून असेल, कुठलीही विनंती या कुठल्याही घटकांना केली तर सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद त्यांचा मिळतो. म्हणजे हे सगळं करत असताना रस्ते आपण 100% त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करत आहोत लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये. त्यामध्ये सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठ्याचं त्या ठिकाणी काम आम्ही अत्यंत युद्ध पातळीवरती हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे भूमिगत गटर असेल, मंदिरांची सभामंडपं असतील, प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक लाभ जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना कशा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवता येतील या पद्धतीनं आम्ही सर्वजण काम करून लोणी काळभोर अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे, विकास करण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे.
राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे, त्यामुळे खरं तर एक समीकरण बदललेलं आहे, स्थानिक पातळीवर सुद्धा हे समीकरण बदललेलं आहे. तर हे राजकारण जेव्हा बदलत असताना कधी तणावाचे प्रसंग निर्माण होतात किंवा कार्यकर्त्यांची विविध मनस्थिती होते, त्यावर कसं मात करतात? निश्चितपणानं राज्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला की बाबा तीन पक्ष एकत्र येऊन राज्यामध्ये हे सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेले. आणि दोन वर्षाच्या सरकारच्या वाटचालीमध्ये शासनाने देखील अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व करत असताना म्हणजे मंत्रालयाच्या लेवलवरून फॉलोअप करून जास्तीत जास्त कामं आदरणीय अशोक बाप्पूंनी या ठिकाणी मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना झुकतं माप त्यांनी आमच्या गटाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून हे सर्व करत असताना आम्ही त्या ठिकाणी स्थानिक आमदार अशोक बाप्पू पवार जे सांगतील तेच त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याच्यामध्ये आपण सांगितलं की द्विधा मनस्थिती होत असेल किंवा कार्यक्रमाची त्या ठिकाणी अडचण होत असेल, परंतु आम्ही सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेऊन गावचा शाश्वत विकास कसा करता येईल याच्याकडेच भर दिलेला आहे. हां, सर्व त्या ठिकाणी बाजूला ठेवलेलं आहे. आता येणाऱ्या काळात खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरण संग्राम जवळ आलेला आहे, त्या दृष्टिकोनातून काय नक्की तुम्ही तालुक्यात दिसणार की जिल्हा परिषदेची तयारी करणार? 2017 साली ज्यावेळेस आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनी ध्यानीही काही नसताना लोणी काळभोर असेल आळंदी असेल या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मताधिक्यानं पंचायत समितीमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं. आणि खरं तर चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी आला, त्याबद्दल मी लोणी काळभोर असेल आळंदी असेल या सर्व जनतेचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरंच चांगल्या पद्धतीनं जर 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही जर काम केलं असेल तर जनता त्या पद्धतीनं त्यावेळेस आम्हाला संधी देईल आणि पक्षाने जी संधी देईल ते आम्ही त्या ठिकाणी स्वीकारून मान्य करू. आगामी काळात आता ज्या निवडणुका आहेत त्यासाठी नक्की तुमची रणनीती काय असेल किंवा कुठले मुद्दे घेऊन सामोरे जाल? आगामी काळाच्या ज्यावेळी निवडणुका समोर येणार आहेत ह्या निवडणुकांना सामोरं जात असताना आपण 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने विकास केला हा आपल्याला प्रमुख आमचा त्या ठिकाणी मुद्दा राहणार आहे. किंवा 5 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने विकास केला, 5 वर्षामध्ये आपण किती लोकांची कामं करू शकलो, 5 वर्षामध्ये आपण किती गोरगरीब रुग्णांना करोनाच्या काळामध्ये असेल इतर कुठल्या याच्यात मदत करू शकलो हा प्रमुख आमचा मुद्दा त्या ठिकाणी विकास कामांचा पहिला मुद्दा राहणार आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जसं आपण सांगताय की लोणी काळभोरमध्ये जसं शहरीकरण वाढलेलं आहे तसं इतरच्या आसपासच्या सर्वच गावांमध्ये देखील शहरीकरण चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. आणि एकदम फास्टमध्ये शहरीकरण त्या ठिकाणी होत असताना संपूर्ण जेवढी गावं असतील जिल्हा परिषदेच्या गटामध्ये असतील पंचायत समितीच्या गणामध्ये असतील यांचा देखील शाश्वत विकास कशा पद्धतीनं करता येईल हे सर्व त्या ठिकाणी विकासाचं रोल मॉडेल आम्ही त्या ठिकाणी मांडून त्या पद्धतीने विकासाला सामोरं जाणार आहे. सनीजी, तुम्ही विकास कामांच्या मुद्द्यांवर आधारित असं निवडणुकांना सामोरं जाणार आहात, पण नेमकी अशी कोणती कोणती विकास कामे तुम्ही केली आहेत? शाश्वत विकास करत असताना आपण त्या ठिकाणी प्रथमतः आपल्याला मागे पण मी त्या ठिकाणी सांगितलं की रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेज असेल, पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील याकडे आपण प्राधान्यानं त्या ठिकाणी क्रम देऊन 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त ही कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता प्रत्येक तुम्हाला स्पेसिफिक असं एक उद्घाटन किंवा स्पेसिफिक एक असा रस्ता असेल, ड्रेनेजचं काम असेल, पाणी पुरवठ्याची सुविधा असेल असं सांगणं तुम्हाला शक्य होणार नाही, परंतु जास्तीत जास्त निधी कसा गटामध्ये आणता येईल आणि काँक्रिटीकरणाच्या त्या ठिकाणी करून म्हणजे डांबरी रस्ते पहिलं आम्ही पाहिलं की ज्यावेळेस आपण पहिले डांबरी रस्ते करायचो निधीची पण पूर्तता त्या ठिकाणी कमी असायची म्हणून आपण डांबरी रस्ते करायचो, परंतु आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की पाऊस पडला की डांबरी रस्त्यांची काय त्या ठिकाणी क्वालिटी राहत नाही, म्हणून आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी ठरवलं की जिथं 100 मीटर रस्ता होते तिथं साधारण 50 मीटर करायचा पण काँक्रीट रस्ता करायचा असं करून काँक्रीटचं जाळं आम्ही त्या ठिकाणी मतदारसंघात उभारण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय सुनंदाताई शेलार यांच्या माध्यमातून प्रथमतः हा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना
असताना आता विविध पाणी पुरवठ्याच्या योजना अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीला आहेत, त्याची देखील त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहेत। हे सर्व करत असताना लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, ह्या आपण जास्तीत जास्त सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आपण जर गणामध्ये असेल, गटामध्ये असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या, तर एखाद्या दोन शाळा अपवाद वगळता आपण प्रत्येक शाळेला जास्तीत जास्त निधी देऊन शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रायव्हेट शाळांसारख्या कशा बनवता येतील या पद्धतीने आपण प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या शाळा अत्यंत सुसज्ज बनवलेल्या आहेत। त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, हा सर्वसामान्य माणसाचा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे दवाखान्याचा केंद्रबिंदू आहे। हे सर्व करत असताना आपण लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव तर राज्यामध्ये ऐकलं असेल, अत्यंत एक नंबरचं काम त्या ठिकाणी चालू आहे। हे करत असताना महिन्यामध्ये साधारण रोजची ती ओपीडी जर आपण तपासली लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची, तर रोजची ओपीडी साधारण 300 ते 350 रोजची ओपीडी आहे। आणि जास्तीत जास्त डिलिव्हरीचं प्रमाण देखील जास्तीत जास्त आपल्या लोणी काळभोर आरोग्य केंद्रामध्ये वर्षाची सरासरी जास्त आहे। म्हणजे जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोणी काळभोर आरोग्य केंद्रामध्ये आहे। आणि राज्यपालांनी पुरस्कार देऊन देखील आपलं लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचा गौरव केलेला आहे। हे सर्व करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न आम्ही डॉक्टर डी जे जाधव असतील त्यांच्या माध्यमातून करत असतो। आणि आरोग्य केंद्र देखील चांगल्या पद्धतीने सुसज्ज करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सर, जी कोरोनाचा काळ अजून संपलेला नाहीये, सगळ्यांसाठीच खडतर काळ आहे, त्यात तुम्ही लसीकरणाचा पाठपुरावा तर करतायच, तर लसीकरण आणि नागरिकांनी घ्यायची काळजी यावर तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर कोरोनाच्या काळामध्ये आता मी काही वेगळं सांगायची गरज नाही, नागरिकच त्या ठिकाणी तुम्ही विचारलं तर आमच्या परिसरातील सर्व नागरिक त्या ठिकाणी सांगतील की निश्चितपणानं जास्तीत जास्त लस तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, जास्तीत जास्त लस आपल्या गणामध्ये असेल, गटामध्ये असेल, आणण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय सुनंदाताई शेलार असतील, आदरणीय अशोकबाप्पू पवार असतील, आदरणीय अमोलजी कोल्हेसाहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लसीकरणाचं काम आम्ही त्या ठिकाणी गणामध्ये असेल, गटामध्ये असेल, हे करण्याचा प्रयत्न करतोय। आणि निश्चितपणानं सर्व नागरिकांना लवकरात लवकर दोन्हीही लसीचे डोस देण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। खरं तर हे सगळं करत असताना आपण पाहिलं की प्रथमतः लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच लसीकरण त्या ठिकाणी होत होतं, परंतु आम्ही त्याचं नियोजन करून जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी मीटिंग घेऊन DHO साहेबांना आम्ही विनंती केली। आणि ही विनंती केल्याच्या नंतर DHO साहेबांनी देखील ती विनंती मान्य केली। आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा, वाड्या वस्त्यांवरती लसीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी जर केलं तर प्रभावीपणे हे लसीकरणाचं काम होईल, आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण तिथल्या तिथं त्या ठिकाणी लस घेता येईल। हे सर्व त्यांनी मान्य करून आम्ही वाड्या वस्त्यांवरती देखील लसीकरणाचं काम त्या ठिकाणी चालू करून जास्तीत जास्त लोकांना लस कशी देता येईल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। यामध्ये मोलाचं सहकार्य प्रत्येक गणामधील असेल, गटामधील असेल, ग्रामपंचायतींचं एकदम मोलाचं सहकार्य लाभतं। आणि त्यामध्ये नियोजनासाठी खरंच मोलाची मदत जी लाभते ती आदरणीय डॉक्टर DJ जाधव साहेब, जे आमचे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं लसीकरण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि निश्चितपणानं हे कोरोनाचं जे संकट आपल्या समोर येऊ घातलेलं आहे, आपण विचारलं की बाबा ईश्वरी चिठ्ठीद्वारे आपली त्या ठिकाणी निवड झाली, खरं तर निवड झाली आमची उपसभापतीपदी, आणि हे कोरोनाचं संकट आपल्यावरती आलं। आणि उपसभापती असताना तालुक्यामध्ये असेल, गावामध्ये असेल, नियोजित चांगल्या पद्धतीनं कोरोनाचे ज्या काही सेवा असतील त्या लोकांना कशा पद्धतीनं देता येतील या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। म्हणजे प्रथमतः पूर्व हवेलीमध्ये आपण कोरोनाची परिस्थिती जर पाहिली तर पूर्व हवेलीमध्ये प्रथम कोविड केअर सेंटर आपण लोणी काळभोरमध्ये चालू केलं, पूर्व हवेलीमध्ये प्रथम RT-PCR टेस्ट करण्याचं युनिट देखील आपण लोणी काळभोरमध्ये चालू केलं। म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपण मोफत उपचार देण्याचं काम त्या ठिकाणी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून केलेलं आहे। यामध्ये मोलाचं मार्गदर्शन खरंच शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय अशोकबाप्पू पवार यांचं त्या ठिकाणी सातत्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लाभत असतं। त्यामध्ये मी आपणाला सांगितलं की त्यांच्या पत्नी कृषी विभागाच्या माझी सभापती आदरणीय सुजाता बाबींचं देखील अत्यंत परिसरावरती चांगल्या पद्धतीनं लक्ष असतं व त्यांचं देखील चांगल्या पद्धतीनं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या परिसरामध्ये लाभत असतं। आणि या सर्व खंबीर मार्गदर्शकांच्या जीवावरती
आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो आणि गोरगरिबांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद सनी जी, आपण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारलात, आरोपांना सुद्धा अत्यंत संयमीपणाने उत्तर दिलेत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। आणि आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद।